नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आज खूप दिवसानंतर पूनम पुनम संदर्भात काही बोलायचं आहे तसं पाहिलं तर मला कितीही चांगला वाईट कसाही व्हिडिओ बनवायचा असला तरीसुद्धा मी प्रत्येकीला ताई आणि रिस्पेक्टफुली बोलत असते कसं आहे ना एखाद्याचं जर आपल्याला नाव घ्यायचंच नसेल तर मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही परंतु तिला अशा उद्दट भाषेमध्ये मी कुणालाच बोलत नाही हो वाईटीवरती एका व्यक्तीला मी बोलले होते कारण की तिने खूप घाण भाषेमध्ये शिव्या दिल्या होत्या असो त्या खूप जुनी गोष्ट आहे पण चला आजचा विषय आहे पूनमताई संदर्भात तर तिची सासरी आजारी आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून ती खूप टेन्शनमध्ये आहे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहिती आहे का यूट्यूबवरती जे काही गोष्टी आहेत व्ह्यूजसाठी कोण काय करतं कोण काय नाही सगळं काही आहे आहे आपल्याला माहिती परंतु असं तो विषय बाजूला ठेवा विषय फक्त असाच आहे की तिचे सासरे आजारी आहेत आणि भरपूर सारे लोक असे कमेंट्स करत आहेत की तिला तू दवाखान्यामध्ये पण ते दवाखान्यातला पण व्हिडिओ अपलोड कर म्हणजे दवाखान्यामध्ये तुला जर दाखवलं सिंपत्ती मिळवली तर मग तुला डॉलर्स मिळतील व्ह्यूज वाढतील मग तुला डॉलर्स जास्त भेटतील असं वगैरे वगैरे काहीतरी तिला कमेंट्स करत आहेत आणि मग तिची मी एक लाईव्ह पाहिली त्यामध्ये ती सांगत आहे की मी खूप टेन्शनमध्ये आहे मग ती रडली आणि स्वतः म्हणजे असं बोलले की मला लोक जगू देत नाही घरातलं टेन्शन बाहेरचं टेन्शन मग मला कुठेतरी जीव नकोस झालाय जगाव जगायची इच्छा नाहीये असं भरपूर काही ती बोलत आहे तर मला एक सांगायचं आहे पब्लिकला तिच्या मी ती माझी जवळची कुणी नाही किंवा मी तिला सपोर्ट करते असं भाग नाही मी तिचे व्हिडिओ पाहते परंतु असं कसं असतं आपण नेहमी ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात ना तिकडून बोललं पाहिजे आणि ज्या बरोबर आहेत त्या देखील आपण दाखवून दिल्या पाहिजेत असं नाही की आपण एखाद्या व्यक्तीला ता टार्गेट केलं मग तिच्या चुका चुकाच काढायच्या फक्त आहे ना ते तिच्या चुकतात तिच्या भरपूर गोष्टी चुकत असतात ती कधी कधी तिच्या कोणत्या गोष्टी चुकतात मी हेही सांगितलेलं आहे तरी पण सांगते आज की एखाद्या व्यक्तीनं वाईट कमेंट्स केली की मग त्याला रिप्लाय कशा पद्धतीने द्यायचा तिथे ती बऱ्याच ठिकाणी चुका करत असते इतरही बऱ्याच काही गोष्टीमध्ये जे काही असतो प्रत्येकाला ॲटिट्यूड आलेला असतो मला मान्य आहे परंतु तिचे सासरी आजारी आहेत अशा म्हाताऱ्या माणसाबद्दल तरी अशा कमेंट्स करू नये असं एक माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही चुका काढा तिला बोला तिच्या भरपूर चुका असतील ज्या दिसत आहे डेली ब्लॉग असतात डेली ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग मध्ये बहुधा म्हणजे काय होतं की असं बऱ्याच वेळा असं होऊन जातं की बऱ्याच चुका होत असतात त्यामुळे आपण अशा क्षुल्लक गोष्टींना किंवा ज्या गोष्टी दाखवण्यासारख्या नसतात नसतात अशा गोष्टींना आपण जास्त वाव नाही दिला पाहिजे सासरी आजारी आहेत आणि काही सांगता येत नाही तिचा ती पण कधी कधी तो व्हिडिओ दाखवायला बसली म्हणून तुला पण पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की सासऱ्यांचं जरी कोणी किती काही बोललं तरी लोक हे कस पब्लिक कसं आहे ना उकसून देणार आणि नंतर परत तुला तेच टॉर्चर करणार किंवा तुला ते ट्रोल करणार की तू सासऱ्यांचा व्हिडिओ काढला सिंपतीसाठी हे नाटक केलं दाखवलं तरी पण तू एक व्हिडिओ दाखवलेला आहे सासऱ्यांचा ठीक आहे तुमचे डेली ब्लॉग असतात तुम्ही क्वचित काहीतरी दाखवू शकता पण दवाखान्यातले वगैरे व्हिडिओ नाहीच अपलोड केले पाहिजे कसं ना दवाखान्यामध्ये नेलं नेणं म्हणजे किंवा तिथे असताना आपण खूप इमोशनल असतो किंवा खूप आपल्याला दुःख आपण दुःखामध्ये असतो आणि अशा वेळी काही आपल्याला आनंद झालेला असतो का आपण त्या व्यक्तीतले व्हिडिओ अपलोड करायचे युट्यूबवरती टाकायचे लोक आपल्याकडं पाहतील आणि लोकांचं जाऊ द्या लोकांचा तर विषय सोडा परंतु आपल्या मनाला काय वाटते की आपण आपल्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये आणलेलं आहे की त्याचा बाजार मांडलेला आहे या गोष्टीचा विचार करायचा तेव्हा प्लीज टाकला नसेल मी तर पाहिलं नाही तुझ्या सासरेचा दवाखान्यामधला व्हिडिओ मी नाही पाहिला कदाचित नसेल पण नसला टाकला तरी टाकू नको आणि एवढंच मला तुला सांगायचं आहे आणि जे पब्लिक आहे ना तो म्हणजे वाईट कमेंट्स करणारे तर मला एक सांगायचं आहे की तुम्हाला ज्या चुका दिसतात ना त्या व त्याच्यावरती तुम्ही नक्कीच ट्रोल करा नक्कीच तुम्ही बोला पण अशा काही गोष्टी असतात था ठराविक की ज्या चांगल्या असतात किंवा एखादी गोष्ट चांगली असतील तर तुम्ही त्या एखाद्या गोष्टीला वाईट विनाकारण चुकीचं ठरवू नका किंवा चुकीचं बोलू नका तर एवढंच मला सांगायचं आहे तर मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे कारण की बरेच कमेंट्स पाहिले मी की सासऱ्यांचा पण व्हिडिओ काढ दवाखान्यातला सा सासऱ्यांचा पण काढ तुला व्ह्यूज मिळतील तुला व्ह्यूज मिळतील असं भरपूर लोकं बोलत आहेत म्हणून मला विनंती करायची आहे की तिला आजही लोक तुला अशा पद्धतीने बोलत आहेत आणि कदाचित तू टाकूही शकतीस टाकला तर तेच लोक तुला पुन्हा ट्रोल करणार मग तू पुन्हा त्यांना रिप्लाय देणार पण हे नाटक चालूच राहणार त्यामुळं काय तू व्हिडिओ टाकू नको असं एवढंच तुला मला सांगायचं आहे कारण की कसं आहे ना आपल्या मनाला आपल्या बुद्धीला त्या गोष्टी पटल्या पाहिजेत आपले सा आणि सासरे आहेत वयवृद्ध आहेत त्यामुळं अशा काही गोष्टींचा बाजार किंवा आपण सोशल मीडियावरती काही गोष्टी न सांगण्यासारख्या असतात त्यांनाही सांगायला पाहिजेत असं एक माझं वैयक्तिक मत आहे आणि बाकीच्यांनीही कमेंट्स करणाऱ्यांनी पण थोडासा विचार करून काही गोष्टींच्या कमेंट्स केल्या पाहिजेत असं मला सांगायचं आहे तर पहा तुमच्यावरती काय मत आहे कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद